मला असं वाटतं की सध्या महाराष्ट्राचा जो वैचारिक वारसा आहे त्याचीच जाळपोळ करण्याची एक प्रथा सुरू झाली आहे, किंवा त्याचं जाहीर त्याला गुंडाळून ठेवण्याचे कार्यक्रम जोरात चालले. आणि म्हणून फुल्यांच्या वाड्यासमोर आता नरेंद्र म्हणाला तसं वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी करण्यासाठी म्हणून जर काही कार्यक्रम होत असतील आणि त्यालाच सरकार विरोध करत असेल तर मला असं वाटतं की एकदा होऊनच जाऊ द्या, आम्ही आमचं काम करू. पण आम्हाला असं वाटतं की या निमित्ताने लोकांना सांगितलं पाहिजे की ज्योतिष पत्रिका हे कसं थोतांड आहे, त्याने माणूस अधिक परावलंबी आणि दैववादी बनतो प्रयत्न करण्यापेक्षा. त्यामुळे त्याची काय जी एकदा सूक्ष्ममोक्ष होणारी गोष्ट असेल तर ती करतो. आणि मला फार मनापासून वाटतं की राज्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने विचार करायचा. तसं महाराष्ट्र हे प्रबोधनाच्याकडे अग्रेसर असलेलं राज्य, याची काही लाज राखण्याची त्यांना जबाबदारी वाटते का नाही असं सहज मला विचारायचं.